आंब्याचा सीजन सुरू आहे मग आंब्याचा पदार्थ तर व्हायलाच हवा म्हणूनच आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे प्रमाणबद्ध पद्धतीने बनवलेला मऊ आणि रुसरुषित आंब्याचा शिरा शिऱ्यामध्ये आंब्याचा फ्लेवर इतका मस्त लागतो की अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने सगळे हा शिरा नक्कीच फस्त करतील नमस्कार मंडळी मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला शिरा तयार करण्यासाठी मी इथे एक पॅन घेतले आहे त्या पॅनमध्ये आता आपण साजूक तूप टाकून घेणार आहोत त्यासाठी मी एका वाटीमध्ये एक वाटी, वाटी भरून तूप घेतलेलं आहे आपण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण ज्या वाटीचे प्रमाण घेणार असाल त्याच वाटीचे प्रमाण सगळ्या वस्तू वस्तूसाठी आपल्याला इथे ठेवायचे आहे आपण जर काही कारणाने तूप कमी खात असाल तर आपण या ठिकाणी कमी तूप देखील घेऊ शकता आता हे तूप आपण मध्यमाचेवर पातळ करून थोडंसं गरमसुद्धा करून घेऊया तूप आता वितळून गरमसुद्धा झालेले आहे त्यामध्ये आता आपण रवा टाकून घेणार आहोत ज्या वाटीने आपण तूप मोजून घेतले होते त्याच वाटीने मी इथे एक वाटी जाड रवा घेतलेला आहे जाड रवा घेतल्यामुळे काय होते की शिरा मस्तपैकी छान असा फुलतो आणि अगदी खाल्ल्यासारखा वाटतो तसेच आपल्या शिराचे टेक्शरसुद्धा खूप छान येते त्यामुळे आज आपण इथे जाड रवा घेतलेला आहे काही कारणाने जर आपल्याकडे जाड रवा उपलब्ध नसेल तर आपण बारीक रवा देखील घेऊ शकता बारीक रवा जर घेत असाल तर या ठिकाणी तुपाचे प्रमाण थोडंसं आपल्याला कमी करायचे आहे म्हणजेच आपल्याला ते पाऊण वाटी घ्यायची आहे परंतु आज आपण इथे जाड रवा वापरत आहोत त्यामुळे मी या ठिकाणी एक वाटी साजूक तूप घेतलेली आहे आता हा जो रवा आहे हा मस्तपैकी खमंग असा वास येईपर्यंत घरात सर्वत्र सुगंध दरवळेपर्यंत साधारणत दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर छानपैकी असा आपण भाजून घेऊया एका बाजूला आपला रवा भाजला जातो आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आता आपण दूध उकळण्यासाठी ठेवून घेऊया त्यासाठी ज्या वाटीने मी रवा आणि तूप मोजले होते त्याच वाटीने मी इथे दोन वाट्या दूध घेत आहे आपल्याला जर संपूर्णपणे दुधाचा उपयोग नसेल करायचा तर आपण या ठिकाणी अर्धे दूध आणि अर्धे पाणीसुद्धा घेऊ शकता परंतु संपूर्ण दुधाचा वापर केल्यामुळे चिराची चव खूप छान अशी लागते आता ह्या दोन वाटी दुधाला आपण छानपैकी अशी उकळी काढून घेऊया आणि रवा भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये ते टाकून घेणार आहोत दुसऱ्या बाजूला आपला रवासुद्धा छानपैकी असा भाजला जात आहे एका बाजूला आपला रवा भाजा जातो येतो पण दुसऱ्या बाजूला आता आपण आंब्याचा रस तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक हापूस आंबा घेतला आहे मस्त सुरकुतलेला आंबा आहे याचाच था अर्थ आंबा आतून खूप छान असा गोड निघणार आहे आणि केशरी रंगाचा निघणार आहे म्हणजे आपला शिराचा देखील रंग खूप छान येणार आहे हे बघा मस्तपैकी असा केशरी रंगाचा सा हापूस आंबा निघालेला आहे की ती रसरशीत हा आंबा आहे याचा आता आपण रस तयार करून घेणार आहोत मस्तपैकी त्याच्या फोडी करून घ्यायची आहे आणि याचा रस तयार करून घेणार आहोत आंब्याचा सगळा घर आता आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण अगदी दोन चमचे पाणी टाकून घेणार आहोत आणि छानपैकी हा घर मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस तयार करून घेणार आहोत हे बघा मस्तपैकी आपला आंब्याचा रस या ठिकाणी रेडी झालेला आहे किती छान मस्त केशरी रंग आपल्या आंब्याच्या रसाला आलेला आहे दहा ते पंधरा मिनिटं अगदी मंद आचेवर छानपैकी असा खमंग आणि खरपूस आपला रवा भाजला गेलेला आहे आपण बघू शकता रव्याचा रंग देखील छानपैकी बदललेला आहे तूप सुद्धा सेपरेट झालेला आहे याचा अर्थ असा की आपला रवा छानपैकी असा भाजला गेलेला आहे आता त्यामध्ये आपण मगाशी उकळून घेतलेले दूध घालून घेणार आहोत दूध या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे की गरम गरम उकळते दूधच आपल्याला घालायचं आहे असे केल्यामुळे काय होते की रवा अगदी छान फुलतो आणि बठरत देखील नाही किंवा कच्चा राहत नाही अगदी मस्त असा फुलून येतो त्यामुळे या ठिकाणी ही टीप नेहमीकरता लक्षात ठेवायची आहे कुठलाही शिरा आपण करू गोडाचा शिरा जरी आपण करत असलात तरीसुद्धा नेहमीकरता गरम दूधच यामध्ये आपल्याला घालायचे आहे सगळे मिश्रण आता आपण छानपैकी एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर आता आपण झाकण ठेवून दोन मिनटं आचर छानपैकी अशी वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनटं छानपैकी दणदणत अशी वाफ काढून घेतल्यानंतर आपण बघू शकता आपला जो रवा आहे तो किती मस्त असा दुधामध्ये फुलून आलेला आहे आणि आता अशा फुल रव्यामध्येच आपण साखर घालून घेणार आहोत आता यामध्ये काही मगाशी मी ड्रायफ्रुट्सचे काप करून घेतले होते ते आपण घालून घेऊया ड्रायफ्रुट्सचे काप घालून घेऊया आणि ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने आता आपण साखर मोजून घेतलेली आहे ती एक वाटी साखर आपण यामध्ये घालून घेणार आहोत यामध्ये एक टीप तुम्हाला सांगू इच्छिते ती म्हणजे जेव्हा रवा असा दुधामध्ये फुलून येतो संपूर्णपणे त्याला आपण वाफ देतो त्यानंतरच नेहमी कसं त्यामध्ये साखर टाकायची आहे जर आपण लवकर टाकले तर शिरा आपला भटरण्याची शक्यता असते तो कच्चा राहण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थितपणे वाफ काढून घेतल्यानंतरच आपण त्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे साखर टाकल्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर छानपैकी मंद आचर दोन ते तीन मिनटं छान अशी दणदणीत आपण याला वाफ काढून घेतली आहे आपण बघू शकता साखर संपूर्णपणे आता मिक्स झालेली आहे विरघळली गेलेली आहे आणि मऊ आणि लुसलुशी तसा मस्तपैकी फुललेला शिरा आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे त्यामध्ये आता मी दोन चमचे दुधामध्ये थोडे केसर भिजत घातले होते ते दूध आता आपण टाकून घेऊया यामुळे आपल्या शिराला खूप छान असा रंग येतो नॅचरल असा रंग येतो त्यानंतर मग अशी तयार करून घेतलेला आंब्याचा रससुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत मी इथे एक वाटी आंब्याचा रस वापरलेला आहे आता सगळे जे मिश्रण आहे ते आता मस्तपैकी आपण एकजीव करून घेणार आहोत आपण बघू शकता किती मस्त अगदी नॅचरल असा रंग आपल्या मँगो शिराला येत आहे आंब्याच्या शिराला येत आहे कुठलाही रंग आपण या ठिकाणी वापरलेला नाही आहे तरीसुद्धा किती मस्त असा रंग येत आहे सगळं अगदी व्यवस्थितपणे एकजीव झाल्यानंतर आता आपण यावर झाकण ठेवून घेऊया आणि छान तीन ते चार मिनटं याला मंद आजवर एक वाफ देऊन घेऊया दोन ते तीन मिनटं छानपैकी मस्त अशी धंदेने वाफ दिल्यानंतर आपण बघू शकता आपला शिरा किती मस्त दिसत आहे तूप देखील छानपैकी सुटलेले आहे किती मऊ आणि दुसूषित आपला शिरा या ठिकाणी दिसत आहे रंग देखील बघा किती मस्त आलेला आहे अगदी नॅचरल रंग आहे यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल रंग आपण वापरला नाही आहे केसर टाकल्यामुळे आपल्या शिऱ्याची चव अगदीच मस्त अशी लागते अगदी तोंडास टाकताच विरघळणारा आणि अगदी वाव फिलिंग देणारा आपला हा आंब्याचा शिरा आता सर्विंगसाठी रेडी झालेला आहे रेसिपी अगदी सोपी आहे नेहमीचीच आहे परंतु मी दिलेला काही टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचासुद्धा शिरा नेहमीच असा छानपैकी मऊ आणि दुस्तुषित आणि अगदी फुल्लाला असा होणार आहे तुम्ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा अगदी तुमच्या घरातल्या लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत हा शिरा मिनटाभरामध्ये फस्त करतील तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा तसंच माझ्या चॅनल खमंग खांडशीला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्याची घंटसुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील अशाच छान छान आणि मस्त मस्त टिप्स घेऊन वेगवेगळ्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खांडच्या पुढील भागामध्ये धन्यवाद